ना वास्त नाही ना हन पाहती मुंबई पुणा ना वास्त शांताबाई पण भांडायला गेला तो कुत्र्याची आई नाव ऐकण नाही ना वास्ते गंगूबाई पण आंघोळीचा पत्ता नाही ना वास्ते गंगाधर आंघोळ नसती महिनाभर अशा नावाला किंमत नाही केसारी फणी गे मैना काळी पोत म्हणी केसारी फणी गे मैना काळी पोत म्हणी गे केसारी फणी गे मैना काळी पोत म्हणी आणि काळी पोत गे म्हण्याला आयुष्य मागते धन्याला काळी पोत गे म्हण्याला आयुष्य मागते धन्याला एक शुभास आणि केसारी ये सुया गे ये बिब गे डिस्कोच मणी गे माय ये चहाची गाळणी गे ये वाची फणी गे माय आंधळीला आरसा गे टकलीला कांगवा गे माय ये सुतळी गे ये बांबू गे साडेतीन मीटर कापाड गे पाच लिटर राखेलचा कॅन गे अन्न नसेल खांदे करीत ते पण गे सोबतच घेऊन आली वाडगे मान ये भामाबाई ये वाडगे मान यशोदाबाई ये वाडगे मान ये रखमाबाई ये वाडगे मान शांताबाई वाडगे माय वाड 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 ये वाडकी अक्का वाडकी मावशी जा घरी जा अरे बर भाकरान घट घट पिटलान तुला सुया देते बिब देते डिस्कोच मणी देते तुझ्या महात्तर्याला खुळखुळा देते बस कवरदी खेळवत वाढ वाढ मावशे वाढ तुला सोन्यासारखा तुला काळ्या विठ्यासारखा भुरगुंडा होईल एवढा काळा होईल एवढा काळा होईल दिवसा सुद्धा बॅटरी लावून पाहावं लागेल एवढा काळा होईल पहा पोराचे नाव बी कसे ठेवलेत आपण काहीचं नाव असतं बघा प्रकाश नाव असतं प्रकाश पण नावासारखं लक्षण नसतं लक्षणाचा अभाव असतो नाव असतं प्रकाश पण प्रकाश जर नांगरटीत झोपावला ना तर नांगरटीतला प्रकाश आणि ढेकूळ वळकू सुद्धा येत लक्षणाचा अभाव म्हणून दादांनो नावासारखं लक्षण असलं पाहिजे नाव असतं विकास दिसायला असतो भकास नाव असतं प्रगती परंतु घरादाराची अधोगती नाव असतं नैना हन पाहती मुंबई पुणा नाव असतं शांताबाई पण भांडायला गेला तर कुत्र्याची आई नाव ऐकण नाही नाव असतं गंगूबाई पण आंघोळीचा पत्ता नाही नाव असते गंगाधर आंघोळ नसती महिनाभर अशा नावाला किंमत नाही नाव असतं ज्ञानदेव ज्ञानाचा देव नाव असतं ज्ञानदेव पण त्याला वाटते परीक्षात भेव का अभ्यासच नाही फक्त एक नाव मात्र महाराज बरोबर ठेवले बघा लोकांनी नावासारखंच लक्षण आहे त्याचं नाव आहे अनिल नाव काय अनिल कारण शाळेत गेला दुसऱ्याचा कंपास अनिल दुसऱ्याचा पेन चोरून अनिल कारण त्याचं नावच अनिल हे मोठं झाला शाळेत भांडणं अनिल मोठ्याच्यापेक्षा मोठं झाला काहीच नाही केलं तर बायकोच ऐकून मायबापाच्या डोक्यात धोंड अनिल कारण त्याचं अनिल एवढ्याला फक्त लक्षणं फिट होते बघा हो पण एका म्हातारीनं आपल्या नातीचं नाव ठेवलं तर का एका म्हातारीनं नातीचं नाव ठेवलं पप्पी लय दिवसातून झालं ती लाडा नाव ठेवलं पप्पी पण म्हातारी नातीला घेऊन छोटीशी नात
एक दीड वर्षाची नात म्हातारी नातीला घेऊन शेजारच्या बाजारा गावामध्ये बाजाराला जाऊ लागली. पण बसमध्ये जागाच नाही, फुल बस. मग त्या आजीनं नातीला कडावर घेतलो आणि आजी उभं राहिली, बसायला जागाच नाही. म्हातारी उभं राहून वैतागली, पण बसायला कोणी जागा देईना. एवढ्यात म्हातारी वैतागली आणि त्या कंडक्टरला म्हणती, ओ कंडक्टर, अहो म्हणती, मला बसायला जागा नका देऊ, काय प्रॉब्लेम नाही, काय अडचण नाही, परंतु माझी पप्पी तरी घ्या ना. माझी पप्पी तरी घ्या. कंडक्टर त्या म्हातारीकडे बघतो, कंडक्टर दिसू पडलं, म्हातारी बोलती काय. पुन्हा 10 मिनिटानं कंडक्टरला 2-4 चपला हुंगविल्या, तेव्हा कंडक्टर सुद्धीवर आला. पुन्हा म्हातारी म्हणते, कंडक्टर अहो मला जाऊ द्या, मला नका घेऊ, मला नका बसायला जागा देऊ, परंतु माझी एवढी पप्पी घ्या. नंतर कंडक्टरला समजलं याच्यानं अतिचं नको. अवघड असते महाराज, म्हणून नावं चांगली ठेवाली अकरांचे. नाव ठेवायचं ना बाई, मुक्ताबाई, मीराबाई, आणि नावासारखं वेड लावा ना लेकरांना, नावासारखं संस्कार द्या, ज्ञान द्या. मुलं तुमचं भवितव्यामध्ये कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून दादांनो, अनादी सिद्ध डबल झाली, अन प्रेमाचे कुंकू भाळी लाविले, सद्भक्ती बोराटी हाती धरले, अन सानंद कुरकुला घेऊन शकून सांगू आले. पोरग मागापासून बसलो, ओरडत नाही, हरडत नाही, आतली आत मिल बिल काका नाही, हाय हाय, तपासून पाहावं लागते काय सांगावं. चहा पाव खाऊन आतपाव झालेली आवला दे ना, पावाशी जायला सांगता येत नाही. कारण पहिले लेकर, पहिले म्हातारे माणसं बघा, आत्ता बी बाबाचं वय 90-95 वर्ष वय दिसते, पण म्हाताऱ्याला चष्मा नाही आणखी. आता जन्माला आल्या आल्या चष्मा आहे. काय दिवसानं लोक लेकर आतूनच चष्मा बिस्मा काचा बिचा फिट करून येणार. अवघड झाले महाराज, खाणं पिणं चांगलं राहिलं नाही. म्हणतात आता चांगल्या गोष्टी खा, चांगल्या गोष्टीचं आचरण करा. 700 रुपये किलो काजू काय माग नाही, 800 रुपये किलो बदाम आहे काय माग नाही महाराज. खा दनकुण खा, 50-60 रुपये लिटर दूध आहे, दनकुण प्या, व्यायाम करा. तरुण पिढीला सांग नाही माझ्या पोरा हो, व्यायाम करा, तब्येत कमवा, तब्येत कमवा. अरे काजू बदाम खाचील, 4-5 वर्ष जास्त जगशील. परंतु बरं का, आजकालची पोरं काजू बदाम खाणार नाही. 700 रुपये किलोचा काजू, 800 रुपये किलोचा बदाम खाणार नाही, परंतु 25,000 रुपये किलोचा गहू खातील. त्याचं नावच आहे पहा गू. काय नाव आहे? मी काय वाईट बोलत नाही, ऐका, त्याचं नावच आहे गू ट खा. दणकून खाच्यात पुढं काय नाव आहे? गू ट खा. पोरा हो, मधला फक्त ट काढायचा, काय होतंय रे गू. खुशाल खा म्हणत, पुढेमध्ये फिल्टर होऊन आलाय. अरे येडी हळद, अरे भारत स्वातंत्र्य होऊन एवढे वर्ष झाले, तुला खायचं कळलं ना. तुम्ही म्हणताल महाराज, तुमच्या पदरच्या पैशाचे मी खात नाही, तुमच्या पैशाचा मी पेत नाही, परंतु भल्या माणसं ऐक, अरे माणसाच्या जन्माला येऊन काय खावं, काय ल्यावं आणि काय प्यावं जर कळलं नाही ना, तर महाराज म्हणतात, नाही तरी गेला जन्मवाया. अरे माणसाच्या जन्माला आलास काय, आणि गाढवासारखं वजं वाहून मेलास काय, आणि डुकरासारखं गटरीत लोळून मेलास काय, काय फरक आहे. म्हणून दादा चांगलं खा, चांगल्या गोष्टीची सवय लावून घे, नाहीतर पुढे आहे थोरी नागवन, यमाचे यमदंड बैसतील माथा, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे. म्हणून माणसा, ए भल्या माणसं, तुला जन देवानं माणसाच्या जन्माला घातले, माणसासारखं वाग, अर जर नाही माणसासारखं वागलं तर कुत्र्यासारखं मरावं लागेल. ए भल्या माणसं, कारण आजकालचा तरुण समाज, तमुर तरुण पिढी व्यसनाच्या हारी गेली दादांनो. म्हणून समाज प्रबोधन लक्षात घ्या, म्हणून भारूड, म्हणून कीर्तन, म्हणून प्रवचन, म्हणून भजन लक्षात ठेवा. हा जगाला तारणार साधन फक्त वारकरी संप्रदाय एवढंच राहिलेलं आहे. म्हणून दादा चांगल्या गोष्टीचं आचरण कर, चांगल्या गोष्टीची सवय लावून घे. अरे दारू गांजा काय पिवतोस भल्या माणसं, कारण दारून सगळ्यात मोठी हानी होते. पहिल्यांदा दारू कब्जा करते बुद्धीवर, माणसाची बुद्धी भ्रष्ट करते. म्हणून महाराज म्हणतात, दारू गांजा मत पियो यारो, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लो के दाम खर्च कर, मुंह में मिठी पड़ जाती है. म्हणून ऐक, अरे दारू काय पितोस, ए भल्या माणसा, दारू दारू काय पितोस, रात्री पिशील सकाळी उतरल, रात्री पिशील सकाळी उतरल, सकाळी प्याला संध्याकाळी उतरल. तुला प्यायचंय ना, तर तू एक काम कर भल्या माणसा, ऐक, अरे जाम पर जाम पिने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात बीती सुबह उतर जाएगी.
तू एक बार तो हरिनाम का प्याला तो पी के देख, अरे तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी। मरदा ए दादा स्वतःला मर्द म्हणून घेतोस ना, ऐक। अरे ऐक मरदार, दारू पिऊन फिरशील, ऐक मरदार, दारू पिऊन फिरशील या रस्त्यावर, दारू पहिल्यांदा तुमच्या बुद्धीवर कब्जा करते, बुद्धी भ्रष्ट करते। दारू पिणाऱ्या माणसाला आई कळत नाही, बहीण कळत नाही, बाप कळत नाही। दारूच्या नादीला गुण गुणवान झाले, गुणवान झाले, गुणवान झाले। सर्व काम धंदा त्या गुण, पोट भरती भीक मागुन, पोट भरती भीक मागुन, पोट भरती भीक मागुन। चनादान ही चनादान, ही चनादान, ही चनादान, बाजी तो हरशील या रस्त्यावर, या रस्त्यावर कुठ विमर्शल रे। तुला मनातील लेकर बाळ, दारू पिणाऱ्या माणसाला गावात किंमत नसते, दारू पिणाऱ्या माणसाला घरात किंमत नसते, दारू पिणाऱ्या माणसाला समाजात किंमत नसते। अरे समाजात तर सोडा, पोटचं पोरग त्या बापाला म्हणते, हे बाबा अरे काय केलंस माझ्यासाठी। तुला म्हणतील लेकर बाळ, बाप नवे आमूचा काळ, बाप नवे आमूचा काळ, बाप नवे आमूचा काळ। दारू न होईल वाटूळ, कुठ करशील तोंड हे काळ, कुठ करशील तोंड हे काळ, कुठ करशील तोंड हे काळ। चनादान ही चनादान, ही चनादान, ही चनादान, बरबाद होशील या रस्त्यावर, सांगत नाही बर का। आमच्या गावातलं सांगतो, आमच्या गावात प्रकार झाला। एक दारुड्या भलती प्याला, रातभर गोंधळ त्यानं केला, पाच वाजता सकाळी मेला, पाच वाजता सकाळी मेला, पाच वाजता सकाळी मेला। अति पिऊन, अति पिऊन, अति पिऊन, अति पिऊन, बरबाद होशील या रस्त्यावर, जीवनामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, जीवनामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर दारू सोडा, संसार जोडा। ऊट तरुणा जागा हो, अरे ऊट तरुणा जागा हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागा हो। आजच्या या संगणकाच्या काळामध्ये, 5G काळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, तुला वाचायचं असेल, जगायचं असेल, तर मला माणसा व्यसन सोडलं पाहिजे। कारण सक्सेस व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर तिच्यासोबत लग्न झालं त्या बायकोची जोपासना करा, आणि ज्यांनी जन्म दिला त्या मायबापांची उपासना करा। बस याच्यापेक्षा जीवन काही वेगळं नाही, याच्यापेक्षा तुम्हाला वेगळा परमार्थ करायची गरज नाही दादांनो। म्हणून ऐसा शकून सांगितला, संती जे जे कार्य केला हे का जनार्दनी आनंद झालं, माझा कुरकुला देखो वयो। कार्यक्रम भरपूर शिल्लक आहे, परंतु आपल्याला भरपूर वेळ झालाय, आणखीन बरंच कार्यक्रम शिल्लक, त्यामुळे शॉर्टकट घेणार आहे बरं का। तुम्हाला संपूर्ण कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, कोणी उठून जायचं नाही बरं का मावशी, ओ मावशी, कोणी उठून जायचं नाही। कारण काल माझा कार्यक्रम पुण्यामध्ये होता बरं का, तिथं अशीच एक मावशी उठून गेली तुमच्यासारखीच, आशिष एक मावशी उठून गेली आणि तिला वाटामध्ये अटॅक आला। आधीच माझी जी काळी बघा सांगते तुम्हाला, त्याच्यामुळं कुणी उठून जा, पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा उठून जायचं नाही। कार्यक्रम होऊस तर फाउंडेशन फिट करून ठेवायची, आज फाउंडेशन हलवायचं नाही, आणि जरी यातलं एखांड उठलं समजायचं उठलं, यातलं एक बी मला कमी झालेलं
चालणार नाही. सीसीटीव्ही कॅमेरे बरं का राजभाऊ, मला कळतं सगळं. यातलं एक जरी कमी झालं समजायचं त्याच्या बेदारात उद्या सकाळी एवढीच गर्दी जमल. चहाला म्हणते.